सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। पिछले 7 दिनों से लापता 8 वर्षीय मासूम यश महेंद्र भुजंग का शव नाले में मिलने से पूरे परिसर में हड़कंप मच गया। बता दें कि यहाँ के कैंप क्रमांक 2 के रमाबाई अंबेडकर नगर परिसर में रहने वाला यश घर से ये बोलकर गया था कि मैं खेलने जा रहा हूँ और वापस नहीं आया। वहीं उसके परिजनों की शिकायत पर उल्लासनगर पुलिस थाने ने गुमशुदगी का मामला दर्ज कर लिया और 7 दिनों बाद यश का शव पास के नाले में मिलने से पूरे परिसर में हड़कंप मच गया। आगे की जांच उल्लासनगर पुलिस थाना कर रहा है। माझं नाव योगेश आंबोरे आहे। मी राहणार ब्रह्माबाई आंबेडकर नगरमध्ये राहतो। माझा भाचा 21 तारखेला घरातून निघाला, खेळण्यासाठी निघाला, तर ज्या ठिकाणी खेळायला गेला त्या ठिकाणी आम्ही सगळं चेक केलं, सगळ्या जागा चेक केल्या, तिथं काय तो आढळला नाही। त्याच्यानंतर मग आम्ही तक्रार केली, पोलिसांनी तक्रार लिहून घेतली, तपास शोध चालू केला। आज 7वा दिवस आहे। 7 दिवसानंतर त्याची बॉडी आता आम्हाला भेटली एका नाल्यात। तर माझी पोलिसांना एकच विनंती आहे की त्यांनी ज्या ठिकाणी बॉडी सापडली आली, जो बॉडी सापडलेली जागा ज्या मालकाची आहे त्या मालकानी ते चंबर झाकून ठेवायला पाहिजे होतं। त्याला माहिती आहे की मुलं इथं खेळतात, कुणी मुलं कशासाठी येतात, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेऊन ती टाकी झाकलेली पाहिजे होती, त्याच्यावरती कारवाई करावी, हीच माझी पोलिसांना एक विनंती आहे। कसलं कंपनी होती ती, कसलं कोण आहे, मालकाचं नाव वगैरे काय माहिती आहे? मालकाचं नाव नाही, कुकर कंपनी आहे, त्या मालकाचं नाव नाही माहीत। आता पहिलं होते, आता नाही आहे, पण मालकाचं नाव मलाही माहिती नाही आहे।